नमस्कार, मी सज्जा सय्यद, पुणे दर्पण न्यूज मध्ये आपलं स्वागत. सर्वप्रथम एक नजर हेडलाईन्स वर. कलम 370 रद्द केल्याने जम्मू काश्मीर मधील शेती व इतर उद्योगांचा विकास होण्यास मदत होईल. जम्मू नजीकच्या डोडा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भावना. आजचे राजकारण चित्रपट क्षेत्र बदलले, आता सगळे बनावट वाटते. प्रख्यात अभिनेते जितेंद्र यांची टिप्पणी. बाप्पांना निरोपाची तयारी पूर्ण. विसर्जन घाटांवर सर्व सुविधा, अग्निशमन दल जवानही तैनात. आणि दगडूशेठची मिरवणूक विकट विनायक रथातून. कलम 370 निरस्तीकरणाच्या निर्णयानंतर जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे सुरू होतील अशी आशा आहे. कलम 370 रद्द केल्याने तेथील उद्योगांना चालना मिळेल, तरुणांना रोजगार मिळतील आणि जम्मू काश्मीरचा विकास होण्यात मदत होईल अशी भावना जम्मू नजीकच्या डोडा जिल्ह्यातील 5 प्रगतशील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने जम्मू काश्मीर राज्यातील कलम 370 निरस्तीकरणाच्या घेतलेल्या निर्णयानंतर तेथील नागरिक शेतकरी यांना देशातील इतर भागांशी जोडण्याचे काम सध्या सुरू आहे. या उपक्रमाअंतर्गत आम्ही पुणेकर संस्थेतर्फे जम्मू नजीकच्या डोडा येथील जिल्हाधिकारी डॉक्टर सागर डोईफोडे यांच्या पुढाकारातून डोडा जिल्ह्यातील 5 प्रगतशील शेतकऱ्यांसाठी पुणे जिल्ह्यात अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. बलवंत सिंग, बन्सीलाल, ओमप्रकाश, दिनेश सिंग, हिंदभूषण या शेतकऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आम्ही पुणेकर संस्थेचे हेमंत जाधव, समीर देसाई, अमित कुचकर, उत्तमराव मांढरे, राजेश औटी आदी उपस्थित होते. सर्वप्रथम त्यांनी शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाला भेट दिली. शेतीचे प्रयोग, बियाण्यांची माहिती, हॉर्टिकल्चर, फ्लोरिकल्चर याविषयी जाणून घेतले. थेरगाव येथील शेतकरी नितीन बारणे यांच्या गोठ्याला भेट दिली. गोठा व्यवस्थापन, दुधाचे संकलन याविषयी माहिती घेतली. हिंजवडी येथील शेतकरी कैलास जाधव यांच्या अभिनव डेअरी फार्म, गायींचे व्यवस्थापन, मत्स्यशेती, ॲग्रो टुरिझमबद्दल माहिती घेतली. तसेच राजुरी येथील गणेश सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित, राजुरी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित, मंचर येथील पराग फूड्स गोवर्धन दूध संघ, आळेफाटा येथील कृषी संशोधन केंद्र, इंदापूर येथील टू ब्रदर्स ॲग्रो कंपनी, बारामती येथील 24 कॅरेट ॲग्रो कंपनी, तळेगाव येथील नामदेव उमाजी ॲग्रोटेक इंडिया, तसेच मार्केट यार्ड येथील व्यावसायिकांना भेट असे अभ्यास दौऱ्याचे स्वरूप होते. तसेच पुण्याच्या मानाच्या गणपतीचे दर्शन घेतले व गणपती विसर्जन मिरवणुकीत देखील ते सहभागी होणार आहेत. हिंदभूषण म्हणाले, इथे येऊन नवीन काहीतरी शिकण्यास मिळाले. येथील शेतीविषयाच्या आधुनिक गोष्टी शिकून आम्ही जम्मू काश्मीरमध्ये देखील या गोष्टी करू शकू. बलवंत सिंग म्हणाले, पिकांमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या जतन करून ठेवाव्या लागतात. यासाठी आम्हाला कोल्ड स्टोरेजची आवश्यकता आहे. तसेच सफरचंद टिकवण्यासाठी त्याचा ज्यूस बनवण्यासाठी विविध प्लॉट्सची आवश्यकता आहे. तसेच मेडिसिन्सचे प्लांट्स देखील उघडण्यात यावेत. हेमंत जाधव म्हणाले, आपल्याकडील आधुनिक तंत्रज्ञान, शेतीविषयक आधुनिक गोष्टी जम्मू काश्मीरमधील शेतकऱ्यांना पाहता याव्यात यासाठी या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. मैं जम्मू काश्मीर डिस्ट्रिक्ट डोडे का रहने वाला हूँ, तो तहसील गुंदो है हमारी. तो हमें यहाँ पर हमारे एग्रीकल्चर चीफ साहब और हमारे मतलब सागर साहब हैं जो यहाँ के पूना के हैं, डीसी साहब हैं, उन्होंने हमें यहाँ भेजा है. तो ताकि यहाँ के जो ज़मींदार हैं, डेयरी है, कुछ भी है यहाँ का, वहाँ आप देख लो, ताकि आप नए तरीके से जो टेक्नोलॉजी है एग्रीकल्चर की वो अपने डिस्ट्रिक्ट में शुरू कराओ. तो हम 8 तारीख को यहाँ पहुँचे. सबसे पहले हम यहाँ एग्रीकल्चर जो कॉलेज है हमें वहाँ लाया गया. तो सबसे पहले तो हमें वहाँ बड़ा सम्मानित किया गया उन लोगों ने, हमारे बड़ा अच्छा. उसके बाद हमने एग्रीकल्चर के जो है वो फार्म है वहाँ पर हमने देखे, एग्रीकल्चर जो लगे हुए हैं, वेजिटेबल लगे हुए हैं, फ्लोरिकल्चर था तो वो देखा. उसके बाद फिर हमने कुछ डेयरी यहाँ देखी. तो दूसरे दिन हमें ले गए उधर, क्या नाम बोलते हैं, उधर राजौरी, वहाँ कोऑपरेटिव सोसाइटी है. तो वहाँ का जो हमने देखा, उनका उनको लोन जो दिया जाता है तो बगैर किसी इंटरेस्ट के दिया जाता है उन लोगों को. उन लोगों ने अपनी ही सोसाइटी बनाई है, तो देख करके हमें बड़ी खुशी हुई. तो ऐसा हम भी कोशिश करेंगे, डी साहब से रिक्वेस्ट करेंगे कि ऐसी कोशिश आप डोडा में भी करें, ताकि इस किस्म की जो कोऑपरेटिव सोसाइटियाँ हैं तो वो हमारे डोडा में भी लगें, तो लोग इससे फ़ायदा उठा लें. तो उसके बाद यहाँ हमने डेयरी फार्म देखे, तो जो एक उसका तकरीबन 3,000 गायें एट ए टाइम हमने देखी, जिसका वो मशीनों के ज़रिए दूध निकाला जाता है और उनकी सप्लाई जो है वो अंडरग्राउंड ही समझो होती है. फिर एक जगह हमने देखा, उसमें क्या नाम है, गोवर्धन, मतलब वहाँ का वो जो है गोवर्धन नाम है. तो दूसरी जगह हमने देखा दूध कैसे आता है, उसमें कितनी प्योरिटी है, साफ़ है नहीं है,
फिर दूसरे प्लांट पर हम गए, वहाँ पर हमने देखा वो मक्खन बनाया जाता है और चीज़ें बनाई जाती हैं, तो ये देखकर तो हमें बड़ी खुशी हुई और हमें तअज्जुब लगा। तो साथ में यहाँ का हमने जो देखा, ज़मींदारों ने जो बनाए हैं या गवर्नमेंट ने लगाए हैं, वो पांच हैं ज़मीनों में, वहाँ पानी जमा होता है, तो जब भी कोई मतलब सब्ज़ी लगानी है, कोई फसल लगानी है, खासकर यहाँ तो गन्ना होता है, हमारे डिस्ट्रिक्ट डोडा में गन्ना नहीं होता है। नहीं, हमारे तो यहाँ सब्ज़ी तकरीबन पल्सेज भी लगती है, सब्ज़ी भी लगती है, हमारे आलू लगते हैं ज़्यादा, तो ये फ्राश बीन होता है हमारे, बंद गोभी होता है, फूल गोभी होता है, मटर होते हैं, टमाटर होता है, प्याज होता है, आ सकती है, बराबर आ सकती हैं हमारे जम्मू में, तो मतलब आ सकती हैं, पहले भी कुछ थोड़ा बहुत था, जम्मू में आ सकती है, क्योंकि जम्मू में हमारे हालात बिल्कुल ठीक है, जम्मू में तो ऐसी कोई परेशानी पहले भी नहीं थी, अब भी नहीं है, तो अब तो ज़्यादा ये है कि अब बाहर के लोग जो हैं वो आ सकते हैं, बगैर जम्मू छोड़ के हमारा डिस्ट्रिक्ट डोडा जो है वहाँ आ सकते हैं, अब तो कोई परेशानी नहीं है, अब तो रुकावट सभी ख़त्म हो गई ना, तो श्रीनगर का हम नहीं बता सकते श्रीनगर क्या है, मगर हम जम्मू प्रोविंस के हैं, जम्मू में ठीक है, जम्मू वाले लोग खुश हैं, क्योंकि बाहर के जो आएंगे वहाँ पर फैक्ट्रियाँ लगेंगी, कोई मिल लगेगी या कोई भी प्रोडक्ट लगेगा, वो हमारा ही फ़ायदा होगा उसे। यहाँ पर सबसे पहले हमने लग ये देखा कि यहाँ की खेती बाड़ी बड़ी अच्छी और नई टेक्नोलॉजी से हो रही है, तो हम वहाँ पर छोटे पैमाने पर करते थे, जैसे डेयरी हमारी छोटी पैमाने पर होती, हम ये उम्मीद करते हैं कि वहाँ पर हम बड़ी डेयरी खोलेंगे तो किस तरीके से अपने फार्मरों को साथ में लेकर वहाँ पर बड़े पैमाने पर काम कर सकेंगे। तो बाकी महाराष्ट्र गवर्नमेंट की शुक्रगुजार हैं कि यहाँ पर हमें मौका मिला देखने के लिए, और डी साहब ने वहाँ से भेजा हमें, तो यहाँ पर हमने नई नई चीज़ें देखी, और वो यहाँ से जाकर हम वहाँ डोडा में उस तरीके की खेती बाड़ी करेंगे और अपने नौजवानों को फ़ायदा मिल सकता है। अभी वहाँ पर क्या अड़चने क्या हैं? अड़चन कोई भी नहीं है, जैसे 5-10 साल से हमारी कुछ समस्या वहाँ पर मिलिटेंसी की वजह से हम लोग पीछे चले गए हैं, और जो 370 हटने से हो सकता है हमारे लोग एडवांस आगे बढ़ेंगे और हमें ज़्यादा फ़ायदा होगा। पूर्वी जे डोक्यातो मनात असे तेच ओठावर यायचे, आत्ता आयुष्य इतके बदलले आहे की जीवनात इतकी मारामारी आहे की सगळे मूल्य संपले आहे, राजकारण चित्रपट क्षेत्र बदलले आहे, आत्ता सगळे बनावट वाटते, अशी टिप्पणी प्रख्यात अभिनेत्री जितेंद्र यांनी बोलताना व्यक्त केलंय। जितेंद्र यांनी छत्रपती राजाराम मंडळाला भेट देऊन श्रींची आरती केली, त्याआधी पुणे श्रमिक पत्रकार संघात येऊन पत्रकारांशी गप्पा मारल्या, संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले। यावेळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुकृत मोकाशी, खजिनदार सुनील जगताप, छत्रपती राजाराम मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर आदी उपस्थित होते। पत्रकारांशी गप्पा मारताना जितेंद्र जुन्या मुंबईच्या आठवणींमध्ये हरकून गेले। वडील कामासाठी मुंबईत आले, माझ्या जन्मावेळी आई अमृतसरला गेल्याने माझा जन्म तिकडचाच, पण नंतर मुंबईतच वाढलो, गिरगाववरील चाळीत वाढल्याने पंजाबीपेक्षा मराठी शिकलो, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा संस्कार होत गेला, इथेच मला गणपती भेटला, चाळीत उत्सव साजरा करायचो, ऑर्केस्ट्रा नाटक असे कार्यक्रम व्हायचे, अशा प्रसंगातून जीवनात आनंद मानण्याचा मराठी माणसाचा संस्कार माझ्यावरही झाला। घरी पंखा विकत आणला तर अनेक लोक तो कौतुकाने बघण्यासाठी आल्याचे मला आठवते। आता बंगल्यात राहणाऱ्या मला शेजारी कोण राहते हे माहीत नाही, तो आपलेपणा आता नाही, असं जितेंद्र यांनी सांगितलं। एक्स्ट्रा म्हणून काम मिळते का पाहायचो डायलॉग मिळाला तेव्हा त्याचेही कौतुक वाटत होते, पण 30 वेळा रिटेक झाल्याने भविष्य काय हा प्रश्न पडला। शिक्षण नव्हते, पैसा नव्हता, माझ्या कुटुंबात कोणी अभिनय केला नाही, ताल मी पाहायचो तेव्हा लोक हाकलून द्यायचे, एकदा वी शांतारामांकडे गेलो, मी मराठी उत्तम बोलतो याचे त्यांना कौतुक वाटले, तोच माझा गुण ठरला, गीत गाया पत्थरोने हा पहिला चित्रपट शांताराम बापूंमुळेच मिळाला, मराठी माणसांनी मला संघर्षाच्या काळात साथ दिली, मराठी माणसांनी केलेल्या प्रेमामुळेच इथवर पोहोचू शकलो, अशी भावना जितेंद्र यांनी व्यक्त केली। 78व्या वर्षी तुम्ही तरुणांना लाजवेल असे दिसता, अशी कोपरखळी पत्रकारांनी मारली असता क्या खबर लाए हो ठाकूर, असा चिमटा त्यांनी काढला। मी तर मात्रा झालो आहे, तुम्ही प्रेमाने बघता म्हणून मी तसा वाटतो असे सांगून माझे प्रवचन संपले, असं म्हणत जितेंद्र यांनी गप्पांची बैठक संपवली। ॲक्च्युली मिलना मिलना नहीं वो काम ही नहीं होता, ये आज का दौर है। मैं पैदा हुआ अमृतसर, मेरी माँ मेरे फादर मुंबई में काम करने आए थे, तो मेरी माँ मुझे पैदा करने के लिए अमृतसर गए और उधर मैं घर में पैदा हुआ, और पैदा होने के बाद सीधा मुंबई में आया, तो चाल में रहा,
वो पूरी चाल में सब महाराष्ट्र और कोंकणी। और मेरा जब से आम खोली है तो महाराष्ट्र और कोंकणी ही बोलता हूँ, मतलब तो वही सीखा, पंजाबी आती नहीं थी, पंजाबी मेरी माँ को पैदा हुआ, तो वी आर वेरी क्लोज। तो मेरी माँ भी तब बहुत यंग थी, तो गिरगाम में पहुंची, गिरगाम एरिया है बम्बई, पूरा महाराष्ट्र एरिया, तो वो भी महाराष्ट्र मराठी में बात करते हैं। जब हिंदी में बात करनी होती इधर खोपड़े में भटका बराबर मारो कपड़ा, तो व्हाट आई एम ट्राइंग टू से कि डेस्टिनी कैसे होती है। मेरे खानदान में कभी किसी ने एक्टिंग नहीं की, एक्टिंग का ये नहीं मालूम, अब मुझे एजुकेशन का ये नहीं मालूम, कैसे वैसे करके धड़पड़ करके कॉलेज में मास्टर्स तक पहुंचा, तो करने का क्या, कुछ समझ में नहीं आ रहा। तो वी शांतराम जी क्या होगा, और मेरे फादर आर्टिफिशियल ज्वेलरी का काम करते थे, तो मैं डब्बा लेके जाता था। सी व्हाट इज द डेस्टिनी, बिकॉज आई कुड स्पीक मराठी वेल ही नोटिस मी, पंजाबी मुलगा की चांगली मराठी कशी बोलते, त्यांना ते कौतुक वाटलं। त्याच्यानंतर सी पहिला एक अट्रॅक्शन ही होणार, बाकी तकदीर काम करते, अल्टीमेटली तकदीर है। पर वो बहाना क्या था, बहाना ये था कि मुझे मराठी अच्छी आती है, तो उनको ये कौतुक लगता था कि पंजाबी लड़का मराठी इतनी अच्छी कैसे बोलता है, इसलिए मैं उनके यहाँ एक्स्ट्रा में था जूनियर आर्टिस्ट में, तो वहां से उन्होंने उठाया। बाकी रिवर तो कहानी जो है सबको पता है, पर ये कहने का मतलब है कि डेस्टिनी में लिखा हो तो डेस्टिनी कहाँ से स्टार्ट करती है। आपका गणपती मान प्रणाम बसून मी आज 78 झालोय, एक वर्ष एक दीड वर्षात 80 वर्षाचं होणार मी, माझ्या पुऱ्या आयुष्यात 11 दिवस दरवर्षी इतके चांगले, इतके मजेदार, इतके इन्स्पायरिंग हे गणपतीचे 11 दिवस होते। त्यावेळी आमचा सार्वजनिक गणपती होता, आम्ही त्यावेळी गणपती आणायला जायचो, नाचत जायचो, डान्सिंग तिकडे ढोलक बोलक करून गणपतीची स्थापना झाल्यानंतर ते आमचे बिल्डिंगचे लोक नाटकं करायचे त्यावेळी, ऑर्केस्ट्रा म्हणजे भयंकर मोठा प्रोग्राम, 11 दिवस प्रोग्राम रात्री, तो नाटकाची रिहर्सल चालली, तर दरवाजे बंद करून लोक रिहर्सल करायचे, आमची मिलिंगची लोक, आम्ही वरती चढून बघायला तर आम्हाला हाकलायचे, आणि ते 11 दिवस म्हणजे माझ्या लाईफचे बेस्ट दिवस। असे 11 दिवस 19 वर्षाचा झालो तो मी तिकडनं शिफ्ट झालो, ते 19 वर्ष 11 दिवस एक साथ इतने बढिया होना, इतना आनंद आता था। आरती आरती कशी 40 खोल्या बिल्डिंगमध्ये 40 सगळ्यांच्या घरी गणपती, आणि बाहेर न बघा तो पुढे प्रसाद चांगला गुढ आहे, तिथे पेढा आहे, तिथे साखर बिस्किट, तिथे पेढा आहे, पण पेढा दोन जागे आहेत, तीन जागे, तो आरती कुठे क्लायमॅक्स वर आली आहे घेऊन जाऊन दुसरी जागा। महाराष्ट्र कम्युनिटी का मैंने अब तो मैं खुद सब कम्युनिटी को जानता हूँ, अपनी खुद की कम्युनिटी को भी जानता हूँ, मैं महाराष्ट्र उस वक्त की महाराष्ट्र की बात कर रहा हूँ, थोड़े में मैक्सिमम मजा कैसे लेने का उसको आता है। और कैरेक्टर, हाँ तुमची मुलगी त्याच्यावर जात होती, बाप तो मर जाएगा ना उसके, अरे मुलगी आता आजकल तो घूमती है बाप के सामने घूमती है, ऐसा नहीं था उस जमाने में, उस जमाने में मॉरल वैल्यूज वर वेरी हाई, मतलब आदमी ने सफेद कपड़े पहने इज्जत से जाएगा, हैट मतलब ब्रिटिश कल्चर था, कॉटन की कोट है, कॉटन तो है मिडिल क्लास में वही। लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे।
नदीकाठच्या प्रमुख घाटांसह शहरात 83 विसर्जन हौदांवर स्वच्छता, सुरक्षा तसेच इतर अत्यावश्यक सेवांची कामे पूर्ण करण्यात आली आहे. नदीकाठच्या प्रमुख घाटांसह शहरात 83 विसर्जन हौदांवर स्वच्छता, सुरक्षा तसेच इतर अत्यावश्यक सुविधांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्याअंतर्गत अग्निशामक दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचा खडा पहारा ठेवण्यात येणार आहे. सोबतच CCTV नजरही येथे असेल. तर गणेश भक्तांना आरतीसाठी सुविधा, स्तनदा मातांसाठी यंदाही हिरकणी कक्ष, निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था असणार आहे. विसर्जन कालावधीत महापालिका रुग्णालयांमध्ये अतिरिक्त डॉक्टर असतील तर खाजगी स्वयंसेवी संस्था तसेच IMA यांच्या माध्यमातून डॉक्टर तसेच ॲम्ब्युलन्सची सुविधा असेल. आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून CCTV मॉनिटरिंग करण्यासह पोलीस आणि पाटबंधारी विभागाची समन्वय ठेवण्याचे काम करण्यात येणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सांगितले. विसर्जनासाठी येणारे भाविक आणि गर्दीची शक्यता लक्षात घेऊन अग्निशामक दलाकडून 18 विसर्जन घाटांवर प्रत्येकी 2 प्रशिक्षित जीवरक्षकांसह 1 फायरमन आणि इतरत्र तब्बल 130 जीवरक्षक तैनात करण्यात येणार आहेत. नदीपात्रात 3 ठिकाणी आडवे दोर टाकण्यात आले आहेत. प्रमुख पुलांवर नेकलेस आकाराचे दोर बांधण्यात आले आहेत. 2 ठिकाणी अग्निशमन दलाची बिनतारी संदेश यंत्रणा उभारण्यात येणार असून मुख्य मिरवणूक असलेल्या अलका चौकात अग्निशामक दल वाहनासह ॲम्ब्युलन्स आणि अग्निशमन बुलेटही तैनात राहणार असल्याचे दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितले. तर सर्व विसर्जन घाटांवर तब्बल 650 CCTV पालिकेने बसवले आहेत. विसर्जन मार्ग व हौदांच्या ठिकाणी तब्बल 4,500 स्वच्छता कर्मचारी असतील. 2 शिफ्टमध्ये हे कर्मचारी काम करतील. काही स्वयंसेवी संस्था यात सहभागी होतील. सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता, गर्दी या ठिकाणी तसेच मिरवणूक व विसर्जन मार्गावर मोबाईल टॉयलेटही उपलब्ध असतील. नदीपात्रात वाहून आलेला कचरा स्वच्छ करून प्रमुख 18 विसर्जन घाटांवरही स्वच्छता केली जाणार आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा श्री विकट विनायक रथांमध्ये विराजमान होणार आहे. 1,21,000 LED बल्बमध्ये हा रथ उजळून निघणार आहे. विसर्जन मिरवणुकीसाठीचा श्री विकट विनायक रथ हा यंदाची सजावट असलेल्या श्री गणेश सूर्य मंदिर संकल्पनेला सुसंगत आहे. श्री विकट विनायक रथावर 8 खांब साकारले आहेत. रथाचा आकार 15x15 फूट असून उंची 22 फूट इतकी आहे. रथावर 1 मुख्य कळस बसवण्यात आला आहे. LED हा रथ साकारला आहे. भारतीय बनावटीचे 1,21,000 LED बल्ब वापरले आहेत. मुद्गुल पुराणात गणपतीच्या 8 अवतारांचे वर्णन आहे. या अवतारांमध्ये वक्रतुंड, एकदंत, मोहोदर, गजानन, लंबोदर, विकट, विघ्नराज व धूम्रवर्ण यांचा समावेश आहे. मनुष्यामध्ये असलेल्या मत्सर, मद, मोह, लोभ, क्रोध, काम, अहंकार, अभिमान आदी विकारांवर विजय मिळवायचा असेल तर गणराज, शरणता असा या सर्व अवतारांचा भावार्थ आहे. विकट हा 6वा अवतार असून तो सूर्याचे प्रतीक आहे. त्याने कामासुराचा वध केला अशी कथा मुद्गुल पुराणात वर्णिली आहे. मिरवणुकीत मानवसेवा रथ असणार आहे. त्यात सामाजिक विषय मांडले जातील. यावर्षी लोकसहभाग व गणेश मंडळांच्या पुढाकारातून नदीचे रक्षण असा विषय मांडला जाईल. याखेरीज मिरवणुकीत प्रभात ब्रॉजबँड, दरबार ब्रॉजबँड, स्वरूप वर्धिनीचे ढोल लेजिम पदक, सनई चौघडा असा लवाजमा असणार आहे. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा पुणे दर्पण न्यूज. बता, सच सच बता, माल कहाँ छुपा के रखा है और कितने आदमी शामिल थे बता. पन, पन. साहब चोरी 38 नहीं 78 लाख की हुई थी. इसमें आपकी बीवी और साला भी शामिल थे और माल आप ही के घर में छुपा के रखा हुआ. बूंद बूंद में सच्चाई. अखिल मंडई मंडळाची वैभवशाली विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्दशीला म्हणजेच गुरुवारी 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता निघणार आहे. यंदा 126व्या वर्षानिमित्त पुण्याच्या गणेश उत्सवात प्रथमच विसर्जन मिरवणुकीच्या इतिहासात भगवान महावीर यांचा अहिंसा परम धर्म असा शांतीचा संदेश देत शांतीरथात शारदा गजानन विराजमान होणार आहे. मंडई मंडळाच्या यंदा 126व्या वर्षानिमित्त भगवान महावीर यांचा अहिंसा परम धर्म असा शांतीचा संदेश देत शांतीरथात शारदा गजानन विराजमान होणार आहेत. तसेच 15 फूट भगवान महावीरांची मूर्ती हे यंदाच्या रथाचे वैशिष्ट्य आहे. शांतीरथाची उंची 32 फूट आहे. भगवान महावीरांच्या आईला पडलेली 14 स्वप्ने देखील रथात साकारण्यात आली आहेत. आकर्षक LED लाईट इफेक्ट आणि विविध रंगी फुलांची सजावट रथाला असेल. या रथाची संकल्पना शिल्पकार विशाल ताजनेकर यांची आहे. शिवगर्जना, रमणबाग ही ढोलताशा पथके आणि न्यू गंधर्व ब्रॉजबँड मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.
खळदकर बंधूंचे सनईवादन होणार आहे अशी माहिती अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली आहे. नारायणपेठेतील वैभव जाधव कुटुंबियांच्या वतीने चलनी नोटांची अर्ज बाप्पांना करण्यात आली आहे. एक आगळा वेगळा देखावा वैभव जाधव यांनी साकारला आहे. वैभव जाधव कुटुंबियांच्या वतीने नारायणपेठेतील श्री गजानन मंडळाच्या मूर्तीची प्रतिकृती घरी बसवण्यात आली आहे. वैभव जाधव दरवर्षी विविध सामाजिक विषय घेऊन घरच्या गणपतीसाठी सजावट करीत असतात. यंदा एक आगळी वेगळी संकल्पना घेऊन चलनात असलेल्या नोटांच्या रथाची आरास करण्यात आली आहे. इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यात यावा यासाठी शाडू मातीत बाप्पाची मूर्ती बसवण्यात आली आहे. एकूण 15,000 रुपयांच्या चलनी नोटा वापरून ही सजावट करण्यात आली आहे. श्रींची ही मूर्ती कर्नाटक येथील सुप्रसिद्ध शिल्पकार नागेश सुपे पंडित यांनी बनवली आहे. रथावर आरास केलेल्या या चलनी नोटांचा गणेशोत्सवानंतर सामाजिक उपक्रमात वापर करण्यात येणार आहे अशी माहिती वैभव जाधव यांनी दिली. वैभव जाधव समस्त जाधव कुटुंबियांतर्फे आपले मनपूर्वक स्वागत करतो. पुण्यनगरीचा गणेशोत्सव हा जगभरच चर्चेचा आहे. या चर्चेमध्ये असणारा श्रीमंत दगडूशेठ हलवाई, जगोबा दादा, माती गणपती, गौड गणपती, जिंब्या मारुती, निंबाळकर ताली, त्याचसोबत शारदा गजानन मार्केट यार्डचा आणि नारायणपेठेत असलेला श्री गजानन मंडळ हा सिद्धिविनायक, ही मूर्ती 1975 साली घडवण्यात आली आणि त्याच मूर्तीचे शिल्पकार आहेत श्री नागेश शिल्पी पंडित. या मूर्तीसोबत यंदाच्या वर्षी आम्ही जाधव कुटुंबियांनी घरात शाडू मातूची श्री गजानन मंडळाची मूर्ती स्थापन केलेली आहे. ही शाडू मातीची मूर्ती ही गजानन मंडळाची प्रतिकृती असून याचे शिल्पकार आहेत श्री निलेश पारसेकर. हे निलेश पारसेकर पुण्यनगरीचा मानाचा पहिला कसबा गणपती हा दरवर्षी घडवतात. त्यांच्या हाताची कलाकुसर पाहता आम्ही जाधव कुटुंबियांनी संपूर्ण लोकांनी मिळून निर्णय घेतला आणि त्यांच्याकडे ही मूर्ती बनवण्याचा निर्णय घेतला. तसेच यंदाच्या वर्षी आकर्षण म्हणून आम्ही जाधव कुटुंबियांनी जी आरास केलेली आहे ती भारतीय चालू चलनी नोटांची आहे. या चालू चलनी नोटा 5, 10, 20 आणि 50 अशा आहेत आणि याच्यामध्ये 10 ते 15 हजाराच्या आसपास आहे. या रकमेचा पूर्ण वापर हा समाज कार्यासाठी केला जाणार आहे आणि त्याचसोबत सांगण्यास अजूनही आनंद होतो की जे गौरीचे मुखवटे घडवण्यात आले आहेत हे गौरीचे मुखवटे अमरावतीचे अतुल जिराफे यांनी घडवलेले आहेत. धन्यवाद. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणेतर्फे 14वी राष्ट्रीय पातळीवरील अंतर अभियांत्रिकी समिट 2019 या क्रीडा स्पर्धेचे 14 ते 18 सप्टेंबर पर्यंत आयोजित करण्यात आले आहेत. MIT संस्था गेली 14 वर्ष समिट क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेले आहे. सर्वप्रथम 2004 साली स्पर्धेची सुरुवात झाली. 2007 सालापासून सातत्याने या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ 14 सप्टेंबर रोजी 5:30 वाजता MIT WPU क्रीडांगणावर होणार आहे. या समारंभासाठी स्काय डायव्हर पद्मश्री शीतल महाजन या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच भारतीय टेनिस खेळाडू ऋतुजा भोसले या सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड असणार आहेत. या समारंभात क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त रघुनंदन गोखले यांना MIT WPU क्रीडा महर्षी पुरस्कार तसेच अर्जुन पुरस्कार प्राप्त बॉक्सर मनोज पिंगळे यांना MIT WPU क्रीडा आचार्य पुरस्कार प्रदान करण्यात येईल. या स्पर्धेमध्ये क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, हॉलीबॉल, बेसबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, लॉन टेनिस, चेस, कॅरम, स्कॉच, कबड्डी, वॉटर पोलो, स्विमिंग व रोईंग अशा 15 क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. विविध क्रीडा प्रकारातील निष्णात खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे व इतर विद्यार्थ्यांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी हा समिट 2019 या स्पर्धेच्या आयोजनामागील एक प्रमुख हेतू आहे अशी माहिती MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर एस परशुरामन, प्र कुलगुरू डॉक्टर श्रीहरी होनवाड, समिट 2019 आयोजन समितीचे विद्यार्थी प्रतिनिधी केतन कुरतडकर, पौर्णिमा देशमुख, ऐश्वर्या चौधरी व ऋषभ सारस्वत यांनी पत्रकार परिषदेत दिली. द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त रघुनंदन गोखले यांना MIT WPU क्रीडा महर्षी पुरस्कार तसेच अर्जुन पुरस्कार प्राप्त बॉक्सर मनोज पिंगळे यांना MIT WPU क्रीडा आचार्य पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
सर्वसाधारणपणे अभियांत्रिकेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमामुळे विद्यापीठाच्या क्रीडा स्पर्धा व इतर स्पर्धांमध्ये सहभागी होता येत नाही, त्यामुळे बहुतांशी विद्यार्थ्यांना इच्छा असूनही व त्यांचं टॅलेंट असूनही त्यांना त्यांचं पोटेन्शियल दाखवण्याची संधीच मिळत नाही. तर आम्ही ही ह्या प्रॉब्लेम आम्ही दूर करून त्यांना ही संधी मिळवून देतो, त्यांचं कौशल्य दाखवून देण्याची त्यांना एक संधी देतो. तसेच इतके सारे आजार आहेत किंवा मग इंजिनिअरिंगच्या टेन्शनमुळे लोक मुलं सुसाईड वगैरे करतात किंवा आजारी पडतात, तर खेळ हा प्रकार सगळे आजार दूर करतो. मला असं वाटतं की फिट राहिले पाहिजे माणसाने, त्यामुळे खेळ हा नेसेसरी आहे. त्याच्यामुळे आमचा हा समिट हा इव्हेंट चालू करण्यामागचा हा मुख्य उद्देश हाच आहे की मुलांनी फिट राहिलं पाहिजे आणि निरोगी असलं पाहिजे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. कलम 370 रद्द केल्याने जम्मू काश्मीरमधील शेती व इतर उद्योगांचा विकास होण्यास मदत होईल. जम्मू नजीकच्या डोडा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भावना. आजचे राजकारण चित्रपट क्षेत्र बदलले, आता सगळे बनावट वाटते. प्रख्यात अभिनेते जितेंद्र यांची टिप्पणी. बाप्पांना निरोपाची तयारी पूर्ण. विसर्जन घाटांवर सर्व सुविधा, अग्निशमन दल जवानही तैनात. आणि दगडूशेठची मिरवणूक विकट विनायक रथातून. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथं संपलं. पाहत राहा पुणे दर्पण न्यूज. नमस्कार.